काय मॅच झाली आहे, काय मॅच झाली आहे, माझं काळीज अजून धडधडत आहे, तर खेळाडूंची काय अवस्था झाली असेल, तुमची ही मॅच बघताना काय अवस्था झाली असेल याचा मला पूर्ण अंदाज आहे. कलकत्ता नाईट रायडरनी अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. धडक धडक मारलेली नाहीये, प्रवेश केलेला आहे. काय नाट्यमय सामना झाला हा, कारण पहिल्यांदा टॉस जिंकून बॉलिंग करायची संधी ही कलकत्ता नाईट रायडरला मिळाली, जी अत्यंत महत्त्वाची होती. शारजाचं विकेट स्लो होतं, बॉल बॅटवरती येत नव्हता, आणि त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज हे चाचपडत होते. तुम्ही जर का स्कोरबोर्डकडे नजर टाकली तर तुम्हाला संपूर्ण याच्यामध्ये दिसेल की 36 हा हायर स्कोर आहे, तोसुद्धा शिखर धवनचा, आणि नंतर श्रेयस अय्यरनी अनुभव आणि कौशल्यपणाला लावून 30 धावा केल्या. तरीही कलकत्ता नाईट रायडरनी दिल्ली कॅपिटल्सला 135 धावांमध्ये रोखलं. याचं कारण लक्षात घ्या, दोन कारणं मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे कलकत्ता नाईट रायडर्सच्या बोलर्सनी 7 धावगतीपेक्षा कमी धावा दिल्या, सगळ्यांनी, 5 च्या 5 बोलर्सनी. याला कारण होतं, दुसरं कारण असं होतं की 35 डॉट बॉल्स हे कलकत्ता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी टाकले. फक्त 6 चौकार आणि 6 षटकार हे दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना मारून दिले. भल्या भल्या फलंदाजांना या विकेटवरती बॅटिंग करायला जमत नव्हती. मग रिकी पोंटिंगनी स्टॉयनिसला संघात घेतलं, एवढंच नाही तर त्याला धपकन 3 नंबरला बॅटिंगला पाठवलं. त्यांनी हीच गोष्ट स्टीव स्मिथच्या बाबतीतसुद्धा केली आणि नंतर स्टॉयनिसच्या बाबतीतही केली. ही अत्यंत मोठी चूक होती. हा निर्णय रिषभ पंतचा असू शकत नाही, हा लादलेला निर्णय मला वाटतो रिकी पोंटिंगनी कॅप्टनवरती, आणि त्याचे दुष्परिणाम झालेले आहेत. त्याचं कारण 135 ची धावसंख्या ही तगडी वाटत नव्हती. जेव्हा धावांचा पाठला कलकत्ता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी चालू केला, त्यावेळेला शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यरनी सुपर बॅटिंग ही सलामीला केली. 196 धावांची सलामी त्यांनी दिलेली होती जेव्हा फक्त 12.2 षटकांचा खेळ झालेला होता. वाटलं सामन्यातला खेळ खलास, दिल्ली कॅपिटलला काही संधी नाही, परंतु व्यंकटेश अय्यरची विकेट गेली आणि त्यानंतर एकदम सामन्याचं चित्र बदललं, रंग जणू काय बदलला. आणि मी तुम्हाला सांगतो, एका पाठोपाठ एक बॅट्समन आऊट व्हायला लागले. नोकिया, रबाडा आणि अश्विननी कमाल गोलंदाजी शेवटच्या 3 षटकात करून दाखवली, कारण वाटलं होतं की अगदी सहजी कलकत्ता नाईट रायडर हा सामना जिंकून जाईल, परंतु एका पाठोपाठ एक विकेट गेल्याने दडपणाचं ओझं प्रचंड वाढलं. शेवटच्या ओव्हरमध्ये 7 धावा फक्त करायच्या होत्या आणि त्याच्यात अश्विननी 2 फलंदाजांना बाद केलं. परत एकदा कॅप्टन मॉर्गन पचकला, आऊट झाला नाही, पचकला हे शब्द बरोबर वाटत आहेत. संपूर्ण मालिकेमध्ये त्याला आलेलं फलंदाज म्हणून अपयश हे डोळ्यात खुपणार आहे. शेवटच्या 2 बॉलमध्ये परत एकदा 6 धावा हव्या असताना पुण्याच्या, महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीने अश्विनला सिक्सर मारली आणि 1 बॉल बाकी असताना कलकत्ता नाईट रायडरने हा सामना जिंकलाय. आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. एकीकडे सुख नांदत होतं कलकत्ता नाईट रायडर्सच्या कॅम्पमध्ये, सगळेजण आनंदाने बेभानून उड्या मारत होते, मिठ्या मारत होते एकमेकांना, आणि दुसरीकडे पृथ्वी शॉ ग्राउंडवरती पडून रडताना मला दिसला. दिल्ली कॅपिटल्सचं स्वप्न भंग पावलं, परंतु दोष त्यांना स्वतःलाच द्यायला लागेल. त्याचं कारण त्यांचं टीम सिलेक्शन, रिषभ पंतची कॅप्टनशिप, या सगळ्याच गोष्टी चुकलेल्या आहेत. एक नाही, पहिल्या 2 क्रमांकामध्ये आल्यामुळे त्यांना 1 नाही 2 संधी अंतिम सामन्यात जायच्या मिळाल्या होत्या. त्या दोन्ही सामन्या, त्या संधी या त्यांनी नाकारल्या, म्हणून त्यांना पराभवाला सामोरं जायला लागलं आणि कलकत्ता नाईट रायडरनी अंतिम सामन्यातला आपला प्रवेश नक्की केला. आता अंतिम सामन्यामध्ये त्यांचा मुकाबला हा अनुभवी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे. आणि जर मधल्या फळीतलं हे कलकत्ता नाईट रायडरचं अपयश असंच चालू राहिलं तर चेन्नई सुपर किंग्स हे त्यांना कच्चे खातील. सुरुवात चांगली होती आहे, बोलर्स चांगली कामगिरी करतायत, पण कलकत्ता नाईट रायडरचे बाकीचे फलंदाज सलामीचे सोडून ते मोठा अपवाद ठरतायत, कारण व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल अप्रतिम सलामी करून देत आहेत. त्यामुळे या चुका सुधारल्या तरच 15 तारखेला विजयादशमीला त्यांना सीमोल्लंघन करता येईल. नाहीतर तुम्हाला माहिती आहे, ज्याला प्रचंड IPL फायनल्स खेळायचा अनुभव आहे,
तो महेंद्रसिंग धोनी आपल्या संघाची नौका बरोबर पहिलतीरी लावेल. पण हा सामना दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे, कारण नाट्यमय कलाटणीमुळे हा सामना रंगला. नाहीतर कलकत्ता नाईट रायडर्स सहज जिंकत होते, पण तरीही विजय हा विजय असतो आणि ते अंतिम फेरीत जे कलकत्ता नाईट रायडर पोचलेत त्यांना मानवंदना द्यायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, काय होईल फायनल मॅचमध्ये, काय चुका दिल्लीने केल्या आजच्या सामन्यामध्ये? मला वाटलं रिकी पोंटिंगचं मत लादणं आणि त्याचबरोबर रिषभ पंतची कॅप्टनशिप ही थोडी कमी पडली. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जरूर आपली मतं नोंदवा आणि त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल आणि माझं फेसबुक हे नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या मते आजचा किंग ऑफ द मॅच जो होता तो कुणी एक दुसरा नव्हता तर संपूर्ण कलकत्ता नाईट रायडर्सचा संघ होता. त्याचं कारण व्यंकटेश अय्यरची बॅटिंग, शुभमन गिलची बॅटिंग ही महत्त्वाची होती, पण पाची बोलर्सनी जी बॉलिंग केली त्याला महत्त्व होतं. अंडर प्रेशर राहुल त्रिपाठींनी जी सिक्सर मारली त्यालाही महत्त्व होतं. त्यामुळे कुणी एकाला मी आज काय किंग ऑफ द मॅच म्हणणार नाही, तर अख्खा संघच मला काही किंग ऑफ द मॅच वाटतो आहे. आणि नाट्यमय कलाटणी जर का म्हणलं तर मला वाटतं ज्यावेळेला व्यंकटेश अय्यर बाद झाला त्याच्यानंतर सामन्याला नाट्यमय कलाटणी, दॅट वॉज द मुवमेंट ऑफ द मॅच फॉर मी. या दोन गोष्टी माझ्या मते आहेत, तुमचं मत जरूर नोंदवा, मी त्याची वाट बघतो.